नमस्कार, मेजर टिप्सच्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सगळ्यांचे स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत केसांच्या अनेक समस्यांसाठी कडुलिंबाचा वापर कसा करावा. चला तर मग सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला. केसांसाठी कडुलिंबाचा उपयोग केला जातो आणि याचा फारच फायदा होताना दिसून येतो. कडुलिंब आणि मेथीच्या दाण्यांमध्ये अँटीफंगल आणि जीवाणूरोधी गुण असतात. डोक शांत ठेवण्यासाठी याचा उपयोग होतो. तसेच केसातील कोंडा घालवण्याचे काम देखील कडुलिंबामुळे होत असते. कडुलिंब हे एक उत्तम कंडिशनर असून कोरड्या केसांवर हा एक उत्तम उपाय आहे. केसातील कोंडा कमी करण्यासाठी कडुलिंबाचा वापर करून हेअर मास्क कसा बनवायचा हे आता आपण पाहूया. यासाठी लागणारे साहित्य: 2 चमचे मेथीचे दाणे, 10 ते 12 कडुलिंबाची पाने, 1/2 कप दही आणि 1 चमचा लिंबाचा रस. हेअर मास्क बनवण्यासाठी मेथीचे दाणे साधारणपणे 3 तास पाण्यात भिजवा. त्यानंतर कडुलिंबाची पाने आणि मेथीचे दाणे एकत्र करून त्याची मिक्सरमधून पेस्ट वाटून घ्या. ही पेस्ट तयार झाल्यावर त्यात दही आणि लिंबाचा रस घालून व्यवस्थितपणे मिक्स करून घ्या. ही पेस्ट केसांना मुळापासून लावा आणि साधारणपणे 1 तास तशीच राहू द्या. त्यानंतर कोमट पाण्याने केस धुवा. आठवड्यातून 2 वेळा तुम्ही हा प्रयोग करून पाहू शकता. नारळाच्या गरम तेलाने केसांची मुळे मजबूत होतात. याशिवाय तेलाचा मसाज करण्याने डोक्याच्या नसांना देखील आराम मिळतो आणि केसांना मजबूती मिळते. कडुलिंब आणि नारळाच्या तेलाचे मिश्रण हे कोंड्यासाठी उत्तम ठरते. कडुलिंबाची पाने आणि नारळाचं तेल वापरून हेअर मास्क बनवण्यासाठी लागणारे साहित्य: 1 कप नारळाचे तेल, 18 ते 20 कडुलिंबाची पाने, 1 चमचा लिंबाचा रस आणि 1 वाटी एरंडाचे तेल. हा हेअर मास्क बनवण्यासाठी सर्वात पहिले नारळाचे तेल गरम करून घ्या. यामध्ये कडुलिंबाची पाने टाकून साधारणपणे 10 ते 15 मिनिटे उकळी येऊ द्या. हे तेल थंड झाल्यानंतर ते गाळून घ्या आणि त्यात लिंबाचा रस आणि एरंड्याचे तेल व्यवस्थित मिक्स करून घ्या. एका स्वच्छ बाटलीमध्ये हे तेल स्टोअर करा. आठवड्यातून 2 वेळा केसांना या तेलाने व्यवस्थित मालिश करा. 1 तास हे तेल डोक्यावर तसंच ठेवा आणि त्यानंतर कोमट पाण्यानंतर स्वच्छ धुवून घ्या. कडुलिंबाप्रमाणेच मेहंदी हे केसांसाठी उत्तम कंडिशनर असून कोणत्याही प्रदूषणापासून केसांचे संरक्षण करण्यासाठी मेहंदीचा उपयोग होतो. तसेच यामुळे केसांना नैसर्गिक चमक मिळते. केसांना व्यवस्थितपणे पोषणही होते. कडुलिंब आणि मेहंदीच्या या मिश्रणामुळे केसांना पोषण मिळून केसातील कोंडा दूर होण्यासाठी देखील मदत मिळते. हा हेअर मास्क बनवण्यासाठी लागणारे साहित्य: 1 चमचा नारळाचे तेल, 15 ते 20 कडुलिंबाची पाने, 10 ते 12 मेहंदीची पाने. हा हेअर मास्क बनवण्यासाठी कडुलिंबाची आणि मेहंदीची पाने घेऊन त्याची मिक्सरमधून पेस्ट करून घ्या. त्यानंतर तेल गरम करायला ठेवा आणि त्यानंतर गरम तेलामध्ये ही पेस्ट घाला. थंड झाल्यानंतर ही पेस्ट केसांना लावा. साधारण 10 ते 15 मिनिटे हलक्या हाताने केसांना मसाज करा. 1 तासानंतर कोमट पाण्याने केस स्वच्छ धुवून घ्या. आजकाल केसांना कांद्याचा रस लावणे हे प्रमाण जरा जास्तच वाढत चालले आहे. कांद्याच्या रसामुळे केसांना मुळापासून पोषण मिळते आणि त्यातही कडुलिंब आणि कांद्याचे मिश्रण असेल तर केसांचे चांगले पोषण होते. तसेच केसांची वाढ होण्यास आणि केस गळती थांबण्यासही मदत मिळते. हा हेअर मास्क बनवण्यासाठी लागणारे साहित्य: 1 मध्यम आकाराचा कांदा आणि 15 ते 20 कडुलिंबाची पाने. हा हेअर मास्क बनवण्यासाठी कांद्याची चाल काढून त्याचे काप करून घ्या आणि त्याचा रस काढून घ्या. हा रस काढून झाल्यावर तो व्यवस्थितपणे गाळून घ्या. कडुलिंबाच्या पानांची पेस्ट करून कांद्याच्या रसामध्ये मिक्स करा. ही पेस्ट केसांच्या मुळापासून लावा आणि साधारणपणे 1 तास तसंच ठेवा. 1 तासानंतर कोमट पाण्याने केस स्वच्छ धुवून घ्या. उत्तम परिणामांसाठी आठवड्यातून 2 वेळा तुम्ही हा प्रयोग करू शकता. केसांसाठी कडुलिंबाचा वापर वेगवेगळ्या पद्धतीने होताना दिसतो. कडुलिंबाची पेस्ट तुम्ही केसांना लावू शकता किंवा कडुलिंबाच्या तेलाचा, कडुलिंबाच्या पावडरचा, इतकंच नाही तर अगदी कडुलिंबाच्या पाण्याचाही तुम्ही केसांसाठी उत्तम उपयोग करून घेऊ शकता. कसे ते आता आपण जाणून घेऊया. जर तुम्ही कडुलिंबाच्या पाण्याने केस धुतले तर केसातील कोंडा कमी होतो.
कडुलिंबाच्या तेलाचे थेंब घेऊन त्यात शॅम्पू मिक्स करून केस धुतल्याने याचा कंडिशनर सारखा उपयोग होतो. नारळाच्या तेलासह कडुलिंबाचे तेल मिक्स करून केसांना मसाज केल्याने केसांची वाढ होण्यास मदत मिळते. कडुलिंबाची पावडर केसांना तेलात मिसळून लावली तर केसांच्या वाढीसाठी याचा फायदा होतो. कडुलिंबाचे जसे केसांसाठी फायदे आहेत तसेच याच्या अतिवापराने तोटेही होऊ शकतात याची देखील तुम्हाला माहिती असायला हवी. कडुलिंबाच्या अथवा कडुलिंबाच्या तेलाचा वापर अतिप्रमाणात केल्यास त्वचेवर ॲलर्जी येऊ शकते. यामुळेच त्वचेवर सूज येण्याचीही शक्यता असते. ज्यांची त्वचा संवेदनशील आहे अशा व्यक्तींनी कडुलिंबाच्या तेलाचा वापर करण्यापूर्वी हातावरती पॅच टेस्ट करून नक्की करून बघा. कडुलिंबाच्या तेलाचा वापर करताना तुम्ही डायरेक्ट या तेलाचा वापर शरीरावर न करता त्यामध्ये पाणी मिक्स करून अथवा हे तेल डायल्यूट करूनच याचा वापर करावा. तर आज आपण जाणून घेतले केसांच्या विविध समस्यांवर कडुलिंबाचा वापर कसा करावा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. तुम्ही मेजर टिप्सवर जर नवीन आले असाल तर मेजर टिप्सला जरूर सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल ऑन करायला विसरू नका. धन्यवाद.